आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नागावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा. नागाव विकास आघाडीने मला महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद दिलं होतं, पण समाजातील इतर लोकप्रतिनिधींनी मला या पदावरून नेहमीच दूर ठेवलं. एका व्यक्तीला पद देऊन केवळ निवडणुकीसाठी वापर या लोकप्रतिनिधींकडून केला जातोय. शुक्रवारी होणाऱ्या उपसरपंच निवडीत ग्रामपंचायत सदस्य सौ वनिता कांबळे यांना याच कारणामुळे पदापासून दूर ठेवलं गेलं. समाजावर होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. यावेळी पत्रकार परिषदेस महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश रेळेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे, सौ वनिता कांबळे, नितीन कांबळे, विजय बाचणे, विद्याधर कांबळे, दयासागर कांबळे, सनी बाचणे, लखन कांबळे, सूरज कांबळे, प्रशांत देशमुख, विशाल कांबळे आदी उपस्थित होते. मानकारी न्यूज साठी पुलाची शिरवलीहून कुबेर हंकारे. आघाडी सत्ता प्रस्थापित झाली 2012 पासून 2012 नंतर. पहिल्या स्टेजच्यामध्ये कंटामुक्ती आणि राष्ट्रीय पेयजलचे पद आम्हाला येत होते. त्यामध्ये भोजन आघाडीची ज्या प्रमुख जी मंडळी होती त्यांनी मला निश्चितपणे एक आघाडीचं पद कंटामुक्तीचे पद जे आहे सांभाळण्यासारखा माणूस आहे, पण सर्व प्रकारचं ज्ञान असल्यामुळं ते चांगल्या प्रकारे पण सांभाळू शकतात, चांगल्या प्रकारे काम करू शकतात या उद्देशाने किंवा ह्या सांभाळीतून हे पद दिले गेले. गेल्या 5 वर्षामध्ये मी अतिशय चांगलं काम केलंच, म्हणजे निश्चितपणे गावाला तंटामुक्ती म्हणजे काय माहिती नव्हती, आणि तंटामुक्तीचं काम चांगलं करून तिथं गावाला पुरस्कार मिळून दिला, एक मोठा पुरस्कार मिळाला शासनाचा. त्यानंतर पुन्हा त्या पुन्हा दुसऱ्या टर्मला आता ती काय पुन्हा सत्ता प्रस्थापन झाली त्यावेळीसुद्धा या आघाडीनं पुन्हा ते पद पुन्हा मला दिलेलं आहे. मात्र काय झालं की ह्या पदानं की अन्य समाजातील किंवा अन्य आंबेडकर नगरसह 1 नंबर 2 नंबर 4 नंबर हे जे वार्ड आहेत या वार्डामध्ये आमचं प्राबल्य आहे, या वार्डामुळेच खऱ्या अर्थानं आघाडी आहे. या वार्ड आहेत म्हणून आघाडी आहे, त्या वार्डातूनच मोठ्या प्रमाणात प्रत्येक वेळा सुद्धा निवडून येतात. आणि असं असताना पूर्णपणे ह्या वार्डातल्या लोकांच्या भावनेचा विचार न करता की तुमच्याकडे हे फक्त तंटामुक्तीचं अध्यक्षपद आहे त्यामुळे तुम्हाला पद द्यायची गरज नाही अशा पद्धतीची भावना त्याच्यात निर्माण झालेली आहे. आणि जर माझ्या तंटामुक्ती अध्यक्षपदामुळं जर समाजातल्या अन्य लोकांना जर कोणती पदवी मिळणार नसती तर मग मला हे तंटामुक्तीचं अध्यक्षपद असं काय कामाचं, म्हणजे तंटामुक्ती अध्यक्षपद मी राजीनामा.